श्री साई नर्सरी मध्ये आज आलेली आहे मी। रोपं घ्यायची आहेत काही आणि काही कुंड्या घ्यायच्या आहेत। ही बघा, ही श्री साई नर्सरी। पण त्या आधी म्हटलं तुम्हाला इथे काही वेगळी रोपं असतील तर ती दाखवूया म्हणून दाखवत आहे। इथे भरपूर औषधी वनस्पती पण खूप आहेत। बघा इथे, बघा हे जे रोप आहे हे ऑल व्हिटॅमिन, रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारं, याचं रोपाचं नावच ऑल व्हिटॅमिन आहे। इथे समोर जे आहे ते कुलांजन, हे साधारण आलेची पानं कशी असतात ना त्याप्रमाणे त्याची पानं आहेत कुलांजनची। इथे कोपऱ्यामध्ये बघा सब्जाचं पण रोप आहे। हे सब्जाचं रोप आहे बघा, आणि वास तर इतका सुंदर आहे या सब्जाच्या रोपाचा। अशी अनेक औषधी रोपं यांच्याकडं आहे। इथे बघा हा वाळा आहे, बघा खूप छान आणि खूप सुंदर असा वाढलेला आहे हा वाळा। वाळ्याचं रोप तर मी तर पहिल्यांदाच पाहिलं। इथे तुळस आहे बघा मोठी। इथे हे पिंपळीचं रोप आहे। ही कोरफड आहे, कोरफड तर सगळ्यांनाच माहिती आहे किती औषधी असते ती। ही कोरफड आहे आणि इथे सुद्धा हे जे आहे हे लाजाळूचं रोप आहे। या लाजाळूच्या रोपाची गंमत माहिती आहे का, या पानांना जर तुम्ही स्पर्श केला तर पानं लगेच मिटतात। बघा इकडे बघा, ही पानं लगेच मिटतात या रोपाची। इथे गुंज आहे बघा, गुंजाचा पाला म्हणतो ना आपण पानामध्ये वगैरे वापरतात, किंवा बडीशेपची काही प्रकार बनवतात, सुपारी बडीशेप आणि गुंज वगैरे घालून जी सुपारी बनवतात ती ही गुंजाची पानं, चवीला थोडीशी गोडसर असतात। हे बघा शतावरीचं रोप आहे। शतावरी कप पित्त याच्यावर उपयोगी अशी ही जी शतावरी आहे हे शतावरीचं रोप आहे। ओडोमास रोप आहे बघा, याच्यामुळं बागेमध्ये डास आलेले असतील तर ते कमी होतात आणि म्हणूनच याला ओडोमास असं नाव दिलेलं आहे या रोपाला। हा मिंट बघा, तुम्हाला म्हटलं ना हा थोडासा, या मिंटची पानं थोडीशी मोठी आहेत बघा, आणि आपण घरामध्ये वापरतो तो पण एक प्रकारचा पुदिना असतो, त्याची काही पानं छोटी असतात, म्हणजे पुदिन्याचे पण बरेच वेगवेगळे प्रकार आहेत। इथे हे जे औषधी रोप आहे ते बेडकी पाला गुडमार, आणि याचा उपयोग साखर कमी करण्यासाठी शरीरातली, म्हणजे ज्यांना डायबिटीज असतो त्यांच्यासाठी औषधी म्हणून याचा उपयोग केला जातो आणि याने वजन पण कमी होतं, असा हा थोडासा असा वेलयुक्त आहे बघा बेडकी पाला गुडमार। हा जो आहे तो गवती चहा आहे, ही गवती चहाची रोपं आहेत। या सगळ्या औषधी वनस्पती आहेत। इकडे पण बघा आंबे हळद आहे। आंबे हळद सौंदर्य आणि त्वचारोग याच्यामध्ये वापर केला जातो तिचा, हे आंबे हळदीचं रोप आहे। पानफुटीचा उपयोग औषधामध्ये केला जातो, किडनी स्टोन वगैरे असेल तर त्याच्यासाठी, औषध बनवण्यासाठी या पानांचा रस वापरला जातो। अशी ही पानफुटीची रोपं आहेत। वेगवेगळी बागेमध्ये लावणारी व्हरायटीयुक्त फुलांची पण रोपं यांच्याकडे आहेत। बघा इथे आहे हा एक्झोरा आहे, बघा एक्झोराला सुंदर फुलं आलेली आहेत बघा, आणि कलरही त्याचा खूप छान आलेला आहे त्याला, हा एक्झोरा। ही अलामंडाची रोपं आहेत बघा। आपल्या चॅनलवर हा अलामंडा जो आहे ना याचा एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही नक्की पहा। ही इफोर्बिया मिलीची रोपं बघा, याचाही आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे। याला फुलं आलेली आहेत आणि ही पण रोपं यांच्याकडे आहेत। इथे वेगवेगळ्या प्रकारच्या कर्दळी आहेत बघा, ह्या शेडेड कर्दळीचं पान आहे हे, आणि इकडे लाल अशी छोटीशी कमी उंचीची कर्दळ आहे बघा ही, याची उंची फारशी वाढत नाही। इथं अलामंडाची पण काही रोपं आहेत बघा। हा अलामंडा बघा वेगळ्याच प्रकारचा आहे आणि याची फुलं बऱ्यापैकी मोठी आहेत बघा। अलामंडाची आकार घंटीसारखाच आहे पण फुलं आकाराने मोठी आहेत। अलामंडाची भरपूर रोपं आहेत इथे। पिवळा अलामंडा आहे बघा, हा ड्रेसेन आहे बघा, पानं याची खूपच छान आहेत, रंग त्याला छान आलेला आहे कारण ही उन्हात ठेवलेली आहेत त्यांनी। ही क्रोटनची रोपं आहेत। क्रोटनची अनेक रोपं असतात बघा वेगवेगळ्या प्रकारची, म्हणजे पानांचा आकार वेगळा, त्याची रंग वेगळे,
असे क्रोटनची अनेक व्हरायटी असते. ही पांढरी जी फुलं दिसत आहेत ना, ही सगळी देवचाफ्याची फुलं आहेत बघा. ही सगळी रोपं देवचाफ्याची रोपं आहेत. ही अनंताची रोपं आहेत बघा. हे अनंताचं फुल असं असतं आणि ही अनंताची अशी भरपूर रोपं आहेत त्यांच्याकडे. रंगीबेरंगी क्रोटनची आहेत, क्रोटनची भरपूर व्हरायटी आहे. हे ग्रीन महात्माची रोपं आहेत आणि याचा कलर किती छान आहे बघा, पिवळा, गुलाबी, हिरवा. ऑर्नामेंटल प्लांट आहे, खूपच छान आहे. आणि ही जी आहेत जांभळ्या रंगाची पर्शियन शील्डची रोपं आहेत बघा, भरपूर व्हरायटी आहे यांच्याकडे. तुम्ही एकदा नक्की या नर्सरीला व्हिजिट करा. ही लास्ट शेवटी दिसत आहेत ही अरेका पामची रोपं आहेत बघा. आणि गोकर्णी अशी कशी चढवली आहे बघा वरती, गोकर्णीची पण रोपं भरपूर आहेत त्यांच्याकडे. ही मुसंडाची रोपं आहेत बघा, आणि याचे काही व्हाईट फुलांचे पण रोपं आहेत आणि काही पिंक फुलांची पण रोपं आहेत. तुम्हाला मी हा व्हाईट अनंत दाखवलं ना, तसाच हा येलो अनंताची पण रोपं आहेत बघा. ज्यांना आवड असेल रोपांची त्यांनी हे येलो अनंताचं रोप नक्की आपल्या बागेमध्ये लावावं, कारण याला जास्त फुलं आली आहेत. आणि येलो अनंताचं ही कळी आहे ना ती मोठी आहे आणि त्याचं फूल पण मोठं होतं बघा. हा असा हा येलो अनंता. ही मोरपंखीची रोपं आहेत बघा, इकडे ड्रेसेना पण आहे बघा. त्याला ऊन लागले ना की ड्रेसेनेच्या पानांचा रंग छान होतो. हे क्रोटन आहे बघा. क्रोटन खरं शेडेड प्लांटच आहे, म्हणजे इनडायरेक्ट सनलाईटमध्ये ठेवल्यावर हे छान वाढतं. इथे ॲडेनियम आहे बघा, ड्रायरोज ॲडेनियम. हे जेड प्लांट आहे. काही इथं हे अशी वडाचं रोप पण बोन्साय करून लावलेलं आहे. अशी बोन्सायची पण यांच्याकडे काही रोपं आहेत आणि हँगिंगमध्ये पण बरीच रोपं लावलेली आहेत. कॅक्टसची छोट्या छोट्या पॉटमध्ये लावलेली रोपं बघा, अतिशय सुंदर आहेत आणि खूप छान रोपं आहेत सगळी. ज्यांना यांचं कलेक्शन करायची आवड असेल ना त्यांनी नक्की या नर्सरीला व्हिजिट करा, कारण ही कॅक्टसची रोपं अतिशय सुंदर आहेत आणि भरपूर व्हरायटी आहे बघा त्यांच्याकडे. हे प्लांट तर फार वेगळे बघा, गोरी पेरिटिया इन्साइट्स. सुंदर असं डॉट डॉट आहेत पानांवर आणि अतिशय डिफरंट आहे बघा. हे गुलाबी पानं दिसत आहेत, आपल्याला वाटेल ही फुलं आहेत पण ही गुलाबी पानं आहेत. पॉइन्सेटिया असं या रोपाचं नाव आहे. इथे पण काही शेडेड प्लांट्स आहेत बघा, पानांचे रंग फारच वेगळे वेगळे आहेत. आणि इकडे पिंक पिंक सिंगोनिया पण आहे बघा. इकडे याला अजून शेड्स आलेल्या नाही आहेत. काही ग्रीन सिंगोनी आहे, पिंक सिंगोनी आहे. बरीच ऑर्नामेंटल प्लांट्स यांच्याकडे आहेत. हे हँगिंग बघा, वेगवेगळ्या व्हरायटीची हँगिंग्स आहेत. हा छोटासा चिनी गुलाब. ही गोल्ड रसची रोपं आहेत बघा. तिकडे कनेरी आहे, ड्रेसेना आहे, मोरपंखी आहे, सदाफुलीची वेगवेगळ्या रंगाची सदाफुलीची रोपं आहेत, झेंडूची काही रोपं आहेत. आणि इकडे सगळे हे ऑर्नामेंटल्स इनडोअर प्लांट्स आहेत. इकडे बघा, ही क्रोटनची ही ग्रीन व्हरायटी आहे. ही माझ्याकडे बरीच रोपं यातली आहेत बघा. ही बाल्समची काही रोपं आहेत. याचं कटिंग लावलं तरी बाल्समची रोपं, नवीन रोपं तयार होतात बघा. हे काही विविध हँगिंग्स आहेत. पुन्हा जेरबेराची पण रोपं आहेत त्यांच्याकडे. स्टँड पण आहेत बघा, स्टँड तर अतिशय सुंदर आहेत. हे एक प्रकारचं स्टँड आहे. असे अनेक स्टँड्स आहेत त्यांच्याकडे. इथे एक वेगळं स्टँड आहे बघा, की मध्ये एक रोप ठेवलेलं आहे आणि कडेला काही रोपं ठेवलेली आहेत. आणि हे एक छोटंसं भिंतीला लावतो ना आपण, तशा प्रकारचं आहे हे. हे एक स्टँड आहे. स्टँड छान आहे बघा, 10 तरी कुंड्या कमीत कमी याच्यामध्ये बसतात. स्टँड आहे बघा, की दोन बाजूला बघा, इकडे एक कुंडी ठेवली तर त्या बाजूला एक, या बाजूला एक, असं जसा फिरता जिना असतो ना तसं हे स्टँड आहे बघा.
वरपासून खालपर्यंत, आणि एका स्टँडमध्ये साधारणतः 7 कुंड्या बसतात. अतिशय छान आहे. कमी जागेमध्ये भरपूर कुंड्या जर लावायच्या असतील तर स्टँड हा एक उत्तम पर्याय आहे. ही काही डायनथसची रोपं आहेत. हा कॉस्मॉस. ही रंगीबेरंगी सदाफुलीची रोपं आहेत. आणि इकडे गुलाब आहेत बघा, बऱ्याच प्रकारचे गुलाब आहेत आणि वेगवेगळ्या रंगामध्ये आहेत ते. इकडे जास्वंदीची रोपं आहेत, ऑरेंज जास्वंदी. गणपतीच्या या 10 दिवसात एक तरी जास्वंदीचं रोप घरी नेऊन लावावं. आणि लाल जास्वंदीचं फूल गणपतीला खूप आवडतं, तर फ्रेंड्स नक्की या आणि जास्वंदीची रोपं तरी घेऊन जा. बाप्पाला खूप आवडतं ते. इथे व्हाईट जास्वंदी पण आहे बघा, पिंक जास्वंदी आहे. ही रेडवाली छोटी आहे आणि काही रेड अशी मोठी जास्वंदी पण आहे. इथे ही ऑरेंज आहे. जास्वंदीचं फुलंच असं आहे ना, बघितलं की एकदम मन प्रसन्न होतं बघा. आणि जास्वंदीच्या फुलामध्ये रोपामध्ये अनेक व्हरायटी आहेत बघा. जास्वंदीनी बागेला खूप छान शोभा येते आणि एका रोपाला भरपूर जास्वंदीची फुलं येतात, म्हणून मला जास्वंद खूप आवडते. ही जास्वंदी बघा, अगदी तळहाता एवढं मोठंच्या मोठं फूल आहे बघा या जास्वंदीचं. इथे पाण्यातील वॉटर लिली. वॉटर लिली आत्ता फूल नाही आहे, पण वॉटर लिली पण फुलं आल्यानंतर खूप छान रोपं दिसतात याची. मनी प्लांटला लावण्यासाठी ह्या मॉस्टिक पण आहेत यांच्याकडे. मोठ्या आकाराच्या कुंड्या आहेत, रंगीबेरंगी कुंड्या आहेत बघा. लहान साईजपासून अगदी मोठ्या साईजपर्यंत यांच्याकडे कुंड्या अवेलेबल आहेत. इकडे बघा, या छोट्या छोट्या कुंड्या आहेत, रंगीबेरंगी सगळ्या प्रकारच्या. आणि या एखाद्या अशा छोट्याशा गावामध्ये इतकी व्हरायटी बघायला मिळणं म्हणजे मला तर पर्वणीच वाटते. यांच्याकडे हँगिंग्स पण आहेत बघा, रंगीबेरंगी आहेत आणि वेगवेगळ्या डिझाईनची पण हँगिंग्स आहेत. आणि ही या कुंड्यांमध्ये अशी जर हँगिंग्स लावली आणि अडकून ठेवली तर खूप छान दिसतात. त्याकडे वेगवेगळी खतं पण तुम्हाला मिळून जातील. गार्डनसाठी तुम्हाला जे जे साहित्य पाहिजे ते सगळं साहित्य तुम्हाला एका ठिकाणी मिळेल. बोन्सायला लावण्यासाठी पण कुंड्या आहेत बघा. या अशी जी पसरट कुंडी असते ती ज्यांची मुळं खोलवर जात नाही अशा रोपांसाठी या अशा पसरट कुंड्या घ्याव्यात. सिमेंटच्या कुंड्या पण आहेत त्यांच्याकडे. श्री साई नर्सरी इथं फुलझाडं, फळझाडं, शोभेची झाडं, औषधी वनस्पती, लॉन, कुंड्या, गार्डनची सगळी कामं केली जातात. आणि इथं व्हरायटीयुक्त रोपं तुम्हाला पाहायला मिळतील बघा. आणि त्यांनी रोपांची मांडणी पण खूप छान केलेली आहे. या साई नर्सरीला व्हिजिट केल्यानंतर नक्की तुम्हाला एखादं तरी रोप घेण्याची इच्छा होणारच. तुम्ही रिकाम्या हाताने परत नाही जाणार. इतकी सुंदर फुलं सगळे स्टँड्स यांच्याकडे आहेत. हे बघा किती रोपं आहेत, बघूनच मन प्रसन्न झालं. इथे पेरूची पण मोठी मोठी रोपं आहेत बघा. ही अशी ही साई नर्सरी, अनेक व्हरायटी आहेत त्यांच्याकडे. आमच्या परिसरात तरी ही खूप मोठी नर्सरी आहे. मी वालचंदनगर येथे राहते आणि वालचंदनगरच्या जवळ भवानीनगर हे गाव आहे. आणि अगदी कारखान्याच्या समोरच ही श्री साई नर्सरी आहे. आदलिंगेंची नर्सरी आहे ही. अशा या व्हरायटीयुक्त रोपे असलेल्या नर्सरीला फ्रेंड्स नक्की व्हिजिट करा. आणि आत्ता वेळ असेल तर या आणि एखादा तरी रोप घ्या आणि आपल्या बाप्पाच्या समोर ठेवा. डेकोरेशनसाठी महालक्ष्मी आहेत, त्यांच्या डेकोरेशनसाठी काही रोपं ठेवा. झाडं लावा, झाडं जगवा. आपली पृथ्वी जर हिरवीगार ठेवायची असेल ना तर झाडं लावलीच पाहिजेत.